नाव काय? दक्षा. तुम्हाला यंदा लग्न कर्तव्य आहे का? असं काय विचारताय? त्याशिवाय मी का तुमच्या मातोश्रींकडे आलो होतो हे स्थळ घेऊन. अहो पण फक्त लग्न कर्तव्य असून चालायचं नाही, माझ्याशी कर्तव्य असेल तरच. हो, जिला तुमच्याशी लग्न कर्तव्य नसेल तिला तर मी वेडीच म्हणेन. काय ग? चा. कुठे नोकरी करता आपण? पाटील अँड कंपनीत, अकाउंट डिपार्टमेंट मध्ये. म्हणजे 5 days a week? 6 days a week. शनिवार अर्धा दिवस असेल. बरं, मी निघतो आता. अहो मी येतो ना तुम्हाला खाली सोडायला. हो नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. मग मी काय समजू? मी कळवेन ना तुम्हाला. पण तुमची मुलगी अतिशय सात्विक आहे, अजिबात उद्दामपणा नाही. बरं. गे. काय गेलू? तू म्हणत होतीस विश्वजीत चांगल्या घरचा आहे, सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे. मग तो सोमवारच्या ऐवजी रविवारी का आला? अगं त्याला काही प्रॉब्लेम झाला असेल. बाबाही तेच म्हणत होते. बाबा म्हणाले बरं झालं अचानक आला तो. निदान त्याला आमची परिस्थिती तरी कळली, आमचं घर बघितलं त्याने. आता कसं ते लग्न करायला मोकळे, म्हणजे त्यांचा उगाच खोळंबा घालू नको. हा एक मिनिट. हा दक्षा मॅडम, फोन आहे तुमचा. आले आले. हा बोल लिलू. लिलू नाही, मी बोलतोय, विश्वजीत. हॅलो, ओळखलत ना? तुम्ही मला नकार द्यायला फोन केला होतात बघा, आणि मी तुमच्या घरी. बोला. एवढा रुक्षपणा बरा नाही. ठरल्याप्रमाणे सोमवारी येत नव्हतं, काय गरज होती अचानक थडकायची? मला मला क्षणभर वाटलं की तुम्ही सगळं सांगून टाकलं. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या वडिलांशी अगोदर बोलून घेतलं होतं आणि माझी खरंच मीटिंग होती म्हणून सोमवारचा कार्यक्रम आधी आटपावा लागला. हो पण निदान फोन, निदान तुम्हाला फोन करून सांगता आलं नसतं का मला? हो कुठे कळवणार, तुमचा नंबर. हे बघा, जसं आता तुम्ही माझा नंबर मिळवलात तसा त्यावेळेलाही मिळवू शकला असतात. हो त्या दिवशी रविवार होता. सॉरी. इट्स ऑल राईट. मला जरा तुम्हाला भेटायचं आहे. हा घाबरू नका, मी तुम्हाला नकारच देणार आहे तुम्ही सांगितलंय म्हणून. मला जरा वेगळंच बोलायचं आहे. आज संध्याकाळी मी तुमच्या ऑफिसच्या बाहेर वाट बघेन. ओके बाय. तुम्ही पसंत केलेल्या मुलाशी लग्न करण्यात अडचण काय आहे? मी तुमच्या खासगी जीवनावर अतिक्रमण करतोय असं वाटलं तर उत्तर नका देऊ तुम्ही. आपण हे संपल्यावर चालायला लागू. नाही तसं नाही. खरं सांगू, तुम्हाला पाहिल्यानंतर मला तुमच्याविषयी अतिशय आपुलकी वाटायला लागली. सांगा ना काय अडचण आहे? अडचण म्हणजे जागा नाहीये. लग्न झाल्यानंतर बिराड करायला जागा नाहीये, शिवाय
आम्हा दोघांची आर्थिक परिस्थिती सुद्धा जागा मिळणं या शहरात कठीणच. तुमच्या दोघांची निदान एकाची तरी जर बदली होऊ शकली तर. नाही पण बदली होईल अशा नाही आहेत नोकऱ्या आमच्या. पण तो ज्या गावाहून आला आहे समजा ते खेडं असेल तरी लग्न झाल्यावर तुम्ही तिथे म्हणजे त्याचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्याकडे राहू शकता. मिळेल तितकी रजा घ्या, नाही रजा मिळाली ना तर नोकरी सोडा. ऐकून घ्या, विकेंडला त्यांना तिथे यावं आणि इथे जागा मिळवण्यासाठी धडपड चालू ठेवावी. इथे एकदा का जागा मिळाली की तुम्ही इथे येऊन नवी नोकरी शोधू शकता की. त्याचं गावाकडे आहे का कोणी? आई आहे त्याची. अहो मग घरही असणार. ते घर विकून पागडी देऊन तुम्हाला इथे जागा येईल की मिळवता आणि आईला इथे ठेवायचं. थँक्स, गुड आयडिया. आणि कदाचित दोघांपैकी एकाचा पूर्ण पगार शिल्लक टाकून तुम्हाला एखादी छोटीशी जागाही मिळवता येईल. मला तुमचे आभार कसे मानायचे तेच कळत नाहीये. नाही नाही, आभार मानायची काही गरज नाही. तुमचं संकट निदान माझ्या पुरतं तरी टळलेलं आहे. आता मी संकटात आहे. आईला फार आवडलेल्या मुलीला नाकारलं म्हणून आई नाराज होणार आहे. काय, बाबांनंतर आईनेच माझा सांभाळ केलाय. माझा फार जीव आहे तिच्यावर. आजपर्यंत मी तिचा शब्द कधीच खाली पडू दिलेला नाही आहे. पण मग कारण सांगायचं त्यांना? त्याचंही तिला दुःख होईल. प्रत्येक आईला आपला मुलगा सर्वश्रेष्ठ वाटत असतो. त्याला नाकारणारी मुलगी तिच्या नजरेतून उतरेल. एनिवे, तुमच्या लग्नाची तारीख ठरली की मला कळवा नक्की. तुमचा नंबर दे ना मला. नाही, माझ्याकडे फोन नाही आहे. पण मग त्या दिवशी तुम्ही जो त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडनं फोन केला होता, लीलूकडनं. मी तिचा नंबर देते ना तुम्हाला. ठीक आहे, एक मिनिट हा. लीलू ना? हा, 5648 41. ओके. आठवड्यावर मी कंपनीच्या कामानं परगावी चाललोय. तिथून आल्यावर मी तुमची खबरबात घेईन. माझ्याकडून काही होण्यासारखं असेल तर जरूर कळवा. बेटा बिल. पहिली गोष्ट म्हणजे गावाकडचं घर आमचं स्वतःच नाहीये. तिथले घरमालक आमच्या आईला मानतात म्हणून घरातली एक खोली आम्हाला दिली आहे त्याने. माझे वडील जोपर्यंत शिक्षक होते तोपर्यंत दोन खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या आम्हाला. मग आपण? आणि दुसरी गोष्ट, जर का तू तिकडे राहायला गेलीस तर तुझा इकडचा पगार तर बुडेलच. शिवाय दरमहा मला तिकडे पैसे पाठवावे लागतील तुला. इथे आधीच मी आणि माझा भाऊ मिळून निम्मे निम्मे पैसे माझ्या आईला पाठवत असतो. त्यात अजून तुझा खर्च. शिवाय माझा आठवड्याचा प्रवास खर्च तर आहेच. हे बघ जयंत, काही झालं तरी आपलं लग्न व्हायलाच हवं. तू पाठव पैसे, होऊ देत खर्च. कमाल करतेस तू. मग अशानी आपलं घर होईल का इथे कधी काळी? हे बघ दक्षा, डोंबिवलीला कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक बहुमजली इमारत होते. तिथे मी एक फ्लॅट घ्यायचं ठरवलंय. हा बघ, फॉर्म सुद्धा घेऊन आलोय मी. मग हे आधी नाही का सांगायचं? छान, म्हणजे तोपर्यंत मी तुझ्या आईकडे राहते. काय मग हप्ते कोण भरणार? तुझे ना सगळे बेत बिनबुडाचे असतात दक्षा. तू आता माझा आई, आता धडक कार्यक्रम करायचा. तू बाबांना जाऊन स्पष्ट सांग की हे स्थळ मला मान्य नाही. जयंतवर माझं मनापासून प्रेम आहे आणि आमचा नवीन फ्लॅट झाला की आम्ही लग्न करणार आहोत. आणि मग बाबांनी या घरातनं चालती हो असं म्हटलं तर मी कुठे जायचं? कसं म्हणतील असं? अगं जन्म दिलाय ना त्याने तुला. तुझं पालन पोषण करणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य. बरं, ते तुझ्या विमा पॉलिसीवर आपल्याला किती हजाराचं कर्ज मिळू शकेल का? माझा विमा नाही उतरवलेला. नाही? 6 वर्ष झाली तुला नोकरी करून आणि अजून विमा उतरवला नाही?
आपलं हित कशात आहे हे कळत नाही या माणसाला. बरं ते जाऊ दे, बँकेत किती आहेत पैसे? का म्हणजे काय? ते विड्रॉ करावे लागतील आपल्याला. फ्लॅटच्या सुरुवातीला काही पैसे तर भरावे लागतील की नाही आपल्याला? आणि हो, मी उद्या स्वतः तुझ्या बरोबर येईन. काय ना, एवढे पैसे तू एकटीने बाळगणं तितकंस बरोबर नाही होणार. नो प्रॉब्लेम. मग त्याच्यावरतीही कर्ज मिळू शकतं आपल्याला. तू एक काम कर, तू त्या सगळ्या रिसिप्ट्स उद्या घेऊन ये. कर्जाला तारण नको. अरे पण माझ्या एकटीची सही पुरणार नाही. ते पैसे माझ्या आणि बाबांच्या संयुक्त नावावर ठेवलेत आणि त्याच्या रिसिप्ट सुद्धा बाबांकडेच आहेत. मग तू त्यांना आपला हेतू स्पष्टपणे सांगून त्यांच्याकडनं सह्या घ्यायला हव्यात. अरे पण ते पैसे बाबांनी माझ्या लग्नासाठी ठेवलेत. मग हे सगळं लग्नासाठीच करतोय ना आपण? कशासाठी चालली एवढी खटपट? हे बघ, जर का आपलं घर झालं तरच आपल्याला लग्न करता येणार आहे ना. हे बघ, तू मन घट्ट कर आणि हा फॉर्म नेऊन तुझ्या बाबांना दाखव, म्हणजे त्यांचा नक्की विश्वास बसेल. घे दक्षा, ह्या पैशातून तुला चार सोन्याच्या बांगड्या, चेन, दागिने असं करायचं आणि आमच्या पैशातून लग्न खर्च असा ह्यांचा बेत आहे. आणि हा तर तुझे पैसे मागतोय. स्वतःचं घर स्वतःच्या पैशाने उभारणं एवढीही नवऱ्याकडनं अपेक्षा करू नये का? आणि हे बघ, घराचा मालक म्हणून त्याचं नाव आहे. अजून घर तयार व्हायचं आहे, त्याच्या पुढे लग्न. जरा विचार कर, अशी भावनेच्या भरात वाहून जाऊ नको. हे ठरत असलेलं स्थळ सोडून ते त्या मुलाचा विचार करायला जराही तयार होणार नाही. अगं पण आई, त्या स्थळाने नकार कळवला ना. असं कोणी सांगितलं तुला? नाही म्हणजे चमत्कारिकच आहे. तो मुलगा म्हणाला, मी कामासाठी परगावी जातोय, तिकडून आल्यावर निर्णय कळवेन. बाबांनाही हे विचित्रच वाटतंय, पण अजूनही आशा वाटते. आई आपण असं केलं तर, म्हणजे मी आधी लग्न करायचं, त्यानंतर फ्लॅटचे पैसे द्यायचे आणि मग तोपर्यंत मी इथेच राहायचं. वेडी आहेस दक्षा, बोलायला सगळं ठीक आहे, पण पुढे तुझ्या मागे तो इथे चक्रा मारायला लागेल. बारीक बारीक निमित्तानं तुमच्या मनात किलमिश येतील आणि तुमच्या जीवनात विष घोळलं जाईल. आधी त्याला पैसे काढायला सांग, लग्नानंतर तुझा पगार तुमच्या संसारासाठी लागणार आहे. छान, म्हणजे तुझ्या मेहनतीच्या पैशातून त्यांना सालंकृत कन्यादानाचं पुण्य मिळवायचं आहे तर. जयंता प्लीज, आय एम सॉरी, पण तूच मला सांग, तुझा सगळा पगार ते शिल्लक टाकत नाही, तुझा जेवण खर्च कापून घेतात, मग तुझे उरलेले पैसे मागायला तुला संकोच का वाटावा आणि त्याने तरी विरोध का म्हणून करावा? पण मला माझ्या आईबाबांशी संबंध तोडायचं नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण फ्लॅटच्या बुकिंगसाठी तुझ्या शिल्कीचे पैसे वापरूया. हे बघ, माझे बाबा लग्नाआधी मला पैसे देणार नाही आणि लग्नाच्या वेळी आपण सरळ त्यांना सांगू ना, आम्हाला काही नकोय, आम्ही लग्न रजिस्टर करू आणि तुम्ही सगळे पैसे आम्हाला रोख द्या. हे बघ, ते पैसे आपल्याला हप्ते फेडायला उपयोगी पडतील. जयंता, तोपर्यंत तुझ्या शिल्कीचे पैसे आहेत ना, ते वापरू ना आपण. हे नाही, ते पैसे आपण फ्लॅट झाला की नवीन फर्निचर साठी वापरायचे. त्या पैशाचं एक छानस मंगळसूत्रही करू तुझ्यासाठी, तेव्हा वापरू ते पैसे, आता नाही. मला एक कळत नाही दक्षा, प्रत्येक बाप आपल्या मुलीचं लग्न करत असताना स्वतःच्या पदरचे पैसे घालतो, तिच्या मेहनतीच्या पैशावर नाही लग्न करत तिचं. बरं, जावयाला हुंडाई देत असतो. हो, पण प्रत्येक पुरुष स्वतःचं घर स्वतः उभारतो, त्यासाठी भावी वधूने मेहनतीने कमाई केलेले पैसे नाही मागत. तू इतकी हट्टाला पेटशील आणि असं कडवट बोलशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. हे बघ जयंत,
थोड्याशा पैशासाठी माझ्या बाबांचं मन दुखावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि मी माझं काय? अगं संसार आपल्या दोघांचा आहे ना, मग त्याच्या उभारणीसाठी थोडासा वाटा तुझ्याकडे मागितला तर त्यात काही चुकलं का माझं? नाही, निदान मला तरी असं नाही वाटत. ठीक आहे ठीक आहे, काढतो मी पैसे. नाही मग तर तुझी काही हरकत नाही आहे ना. जयंत तुला कळत कसं नाहीये, लग्न सोडून इतर कुठल्याही कारणासाठी बाबा पैसे द्यायला तयार होणार नाहीत. आता आपण लग्न कधी करणार आहोत याची निश्चित तारीख सुद्धा त्यांना देऊ शकत नाही. हे बाबा, तारखे वाचूनच अडत असेल ना तर देऊन टाक एखादी बोगस तारीख. जयंत फसवायचं त्यांना. मग काय करायचं? हे बघ, त्यापेक्षा घर होईपर्यंत मी तुझ्या आईकडे राहते. घर झाल्यानंतर आपण एकत्र राहू ना, त्यानंतर कदाचित बाबा पैसे देतील. कदाचित मग अशा बापाचा कशाला मुलायचा ठेवायचा आपण? जयंता हा विषय आता आपण इथेच थांबवूया. मला तुझ्या तोंडून माझ्या बाबांविषयी काही भयत असेल तर ऐकून घ्यायचं नाहीये. अगं काय झालं सांग ना, माझा इथे जीव वरखाली होतोय ग, काय झालं बोल ना. आणि मला जीव नकोसा झालाय, ह्या प्रॉब्लेम्समुळे माझा जीव खचत चाललाय. त्या जयंतसाठी मी नोकरी सोडायला तयार आहे, त्याच्यासाठी मी माझं माहेर सोडायला तयार आहे, तरी सुद्धा सगळ्या समस्या आव्हाचून उभ्या आहेत. तुझं सगळं जग त्या जयंतमध्ये सामावलंय का? सांग ना, बोल ना उत्तर दे. अशी कशी काय संकुचित मनाची झालीस तू? आई बाबा धाकटी भावंडांची कुणीच लागत नाहीस का तू? ठीक आहे लिलू, मी येते. कुठे चाललीस? जीव द्यायला चालले मी. काहीतरीच काय बोलतेस ग? तूच सांग लिलू, ह्या समस्यांना काही तोड आहे का? आहे. हे बघ, या मोहातून बाहेर पडायचं, मनावर जी भुरळ पडले ना तिला झटकून टाकायचं. वास्तवाला सामोरे जा, स्वतःची काळजी घे, हवं तर ऑफिसमध्ये 2-4 दिवस दांडी मार. तुझी मनस्थिती जरा बरी झाली ना की मी तुझ्याशी आणि जयंतशी बोलते. मला खात्री आहे ग, आपण तिघं मिळून यातनं नक्की काहीतरी मार्ग काढू शकतो. दक्षा मॅडम, तुम्ही साहेबांशी बोलत होतात तेव्हा तुम्हाला फोन होता तुमच्या मैत्रिणीचा. काही निरोप दिला तिने? नाही नाही, तुम्हाला फोन करायला सांगितलंय. बर. हॅलो. हॅलो दक्षा, हा मी बोलते. हे बघ, मी खूप संकटात आहे, ताबडतोब हातातली सगळी कामं टाकानी निघून ये. पण काय झालं अचानक? वाट बघते मी. बर, मी येते पण साहेबांची परवानगी घेऊन येते. अच्छा. लिलू, अगं काय एवढं अर्जंटली फोन करून बोलवलंस? एक मिनिट, हिला ओळखलंस? दक्षा, लिलू तुझ्यासारखं हिने सुद्धा मला ओळखलं नाही. ए नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. सुमन, अगं कुठे असतो इतकी वर्ष, काय पत्ता काय तुझा? आईच्या आजारपणामुळे 8वी सुटली म्हणून मी तुमच्या मागे राहिले. नंतर बाबांची नोकरीसुद्धा गेली, मग आम्ही चाळीतलं बिराड विकून मालशेरस गावी दुकान टाकलं. ते बऱ्यापैकी चाललं. मग मी रडत खडत कशी तरी SSC झाले. मग 2 वर्ष घरी, नंतर लग्न आणि मूल. तुझ्या पतिराजांचं नाव काय म्हणालीस? इश्श, आत्ता सांगितलं की मी तुला. उखाण्यात घ्यायला नाही सांगत आहे ग, पण तुझ्या मधुर आवाजात ऐकव की दक्षाला. ए सुमन, सांग ना. जयंत, जयंत मोहोळकर. तू ऐकलंस तेच. ही सासूबाईंजवळ असते, मोहळला. पतिराज जातात अधूनमधून भेटायला. बऱ्याच दिवसात पत्र फोन काहीच नाही म्हणून सासूबाईंनी बघायला पाठवलं होतं. कुठे राहतात म्हणालीस? चुलत दिरांकडेच ना? त्यांनी असं का करावं ग? कदाचित
तुझा फ्लॅट बळकावायचा डाव असेल त्याचा, किंवा गावाकडे अल्पशिक्षित सुमन आणि इथे तुझ्यासारखी मिळवती असा दुहेरी लग्गा साधायचा असेल. एकदा लग्न करून फसलीस की मुकाट्याने साथ देशील असाही विचार केला असेल त्यांनी. जाऊ दे ना, तू पुण्यवान म्हणून वाचलीस. मी विटीला जाते काय, लोकलमध्ये मला सुमन भेटते काय, सहज मी तिच्या नवऱ्याचं नाव विचारते काय आणि नेमका तोच तो निघतो काय. हॅलो. हॅलो, मी विश्वजीत बोलतोय. नमस्कार. ओ, तुम्ही अजून विसरला नाहीत का? सहज विसरण्यासारखी आहे तुमची मैत्रीण. पण आज हा फोन एक हितचिंतक म्हणून की? वाक्य तुम्ही अपुरं सोडलंय, तेव्हा तुम्हीच पूर्ण करा. मी म्हटलं मला हवं तसं वाक्य पूर्ण करीन मी, चालेल? नक्कीच चालेल. ठीक आहे, मी दक्षाला घेऊन येते. तुम्ही 4 वाजता या, माझ्याकडे एक मस्त बातमी. पण एक सांगा, हे प्रथमदर्शनी की? नाही, मला वाटतं प्रथम श्रवणी. एनिवे, आता तुमच्याकडनं संध्याकाळी कळेलच काय चांगली बातमी येते. भेटूया मग 4 वाजता. बाय. आई, मी बोलतोय. हॅलो हॅलो दक्षा, मी नीलू बोलते आहे.